पु ल देशपांडेंच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये चितळे मास्तर सर्वांनाच ठाऊक असतील. हल्ली असे चितळे मास्तर दुर्मिळ झालेले आहेत, पण चितळे मास्तरांचीच आठवण करून देणाऱ्या एका प्राध्यापकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माणुसकी आणि शिक्षणाचं महत्त्व जाणणाऱ्या या प्राध्यापकाची ही गोष्ट पाहूयात. हा व्हिडिओ आहे अमेरिकेच्या टेक्सासमधल्या डॉक्टर हेनरी मुसोमा यांचा. एका बाळाला कडेवर घेऊन ते विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, पण हे बाळ त्यांचं नाही बरं का, तर ज्या विद्यार्थिनींना ते शिकवत आहेत त्यातल्याच एका विद्यार्थिनीचं आहे. एस्टन रॉबिन्सन ही टेक्सासच्या MNA विद्यापीठात शिकते. तिला एक छोटंसं बाळ आहे. आपल्या छोट्या बाळाला सांभाळत शिक्षण घेणं हे तिच्यासाठी तारेवरची कसरत ठरतंय. बाळाला सांभाळणारं कोणीच नसल्यानं एस्टननं कॉलेजला न जाण्याचा निर्णय घेतला. प्राध्यापक हेनरी मुसोमा यांना तिने पत्र पाठवून तसं कळवलं, पण हेनरी मुसोमा इतर प्राध्यापकांपेक्षा वेगळे ठरले. एस्टनचा तास बुडू नये म्हणून त्यांनी मुलासह कॉलेजमध्ये येण्यासाठी सांगितलं. एवढंच नाही तर तिच्या बाळाला त्यांनी आपल्या कडेवर घेतलं आणि आपला लेक्चरही पूर्ण केला. मुलांना शिक्षणाची गुढी लावणारे चितळे मास्तरच त्यामुळे डोळ्यासमोर उभे राहिले. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज.